press the bell icon on the YouTube app and never miss another update. रितेश जींना विचारायचंय, तुमच्या डोक्याला कधी शॉट लागलाय का रितेश जी? सगळे जोपर्यंत येत आहेत म्युझिक लॉन साठी, तुमच्या डोक्याला कधी शॉट लागलाय का? खरं म्हणजे ज्या व्यक्तीचं लग्न झालेलं असतं त्याला हा प्रश्न विचारूच नाही. ही झाली पहिली गोष्ट. पण खरं म्हणजे ना 1995-96 गोष्ट आहे, आणि पहिल्यांदा भारतात मायकल जॅक्सन येणार याची सगळीकडे चर्चा होती, आणि मुंबईत तर सर्वच वाट पाहत होते की आपण कधी जाऊन पाहणार, लाईव्ह पाहायला मिळतो का नाही. आणि म्हणजे आमचे मित्र राज ठाकरेजी यांनी हे घडून आणलं होतं, आणि त्यावेळेस ती संधी मला मिळाली की आज जाऊन आपण मायकल जॅक्सनचा शो पाहावा. आणि मी तिथे ग्राउंडवरती गेलो, तुफान एंट्री, म्युझिक वगैरे सगळं चालू होतं, आणि मायकल जॅक्सन आला आणि तो गायला लागला. एकही शब्द मला कळला नाही. तो पाहायला चांगला होता पण दीड तर डोक्याला शॉट होता. म्हणजे काय बोलतो हा, नक्की काय गातोय? कारण काय, तोपर्यंत मी फक्त हिंदी आणि मराठी गाणी ऐकायचो, इंग्लिश गाणी मी कधीच ऐकली नव्हती. मग त्याच्यानंतर सरळ जाऊन ते लिरिक्सचे पुस्तक आणून बाबा नक्की काय गात होता, पण हे मी आज तुम्हाला सांगतो, मी आत्तापर्यंत कोणालाच सांगितलं नाही. तिथे तिथे जमलेल्या सर्व लोकांना वाटत अरे क्या इंग्लिश मे एन्जॉय कर रहा है म्युझिक. पण तो खरंच एक डोक्याला शॉट झाला होता मला त्या दिवशी.